SBI मराठी सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, जय जय राम हरी। रूप पाहता रोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा मारव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, भौत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मदेवीवर, बाप रुक्मदेवीवर, बाप रुक्मदेवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी। ओंकार प्रधान रूप गणेशांचे, ते तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकर महेश जानियेला, मकर महेश जानियेला, ओंकार प्रधान रूप गणेशांचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, आयसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तोही गजानन माय बाप, तोही गजानन माय बाप, ओंकार प्रधान रूप गणेशांचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, तुका म्हणे आयशी आहे वेदवाणी, पाहावी पुराणी व्यासाची या, पाहावी पुराणी व्यासाची या, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हरी। आज संकष्ट चतुर्थी आहे आणि संकष्ट चतुर्थी ह्या पुण्य दिवशी आज संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील गणेशाचं स्तवन जे आहे, गणेशाच्या स्तवनपर हा जो अभंग आहे हा या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। अभंगाचं सरळ रूप अशा प्रकारचं आहे, गणेश हा ओंकार प्रधान आहे आणि ओंकार प्रधान असल्यामुळं त्याचा आकार, उकार, मकार
त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे, वेदातलं स्थान आहे। तसं जर पाहिलं तर तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण, सगुण निर्गुण एको गोविंद रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे। तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये असं म्हटलंय, भगवान परमात्मा हा देव सगुण आहे की निर्गुण। पण तुकाराम महाराजांनी त्याच ठिकाणी पण हा विचार केलेला आहे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुला सगुण म्हणजे गुणासहित म्हणू का निर्गुण म्हणू। आपल्यासारख्या भोळ्या बाबड्यांसाठी देव सगुण आहे म्हणजे डोळ्यात दिसल्यानंतर आपल्याला समाधान प्राप्त होईल, त्याला सगुण म्हणूया। डोळ्यात दिसल्यानंतर आपल्याला बरं वाटतंय, कोणती गोष्ट डोळ्यात बघितल्यानंतर आपल्याला बरं वाटतंय। निर्गुण म्हणजे ज्ञानियांच्या दृष्टिकोनातून तो निर्गुण आहे। ज्ञानी जे आहेत ते बरोबर त्या ठिकाणी डोळे मिटून सुद्धा देवाचं दर्शन त्यांना त्या ठिकाणी मिळतंय, तो निर्गुण स्वरूपाचा। निर्गुण म्हणजे डोळ्यात न दिसणारा, पण सगुण आणि निर्गुण हे एकच आहे। सगुण निर्गुण हे एको गोविंद रे, शेवटी सगुण काय आणि निर्गुण काय तो एकच आहे। अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये विचार केलेला आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की ओंकार प्रधान आहे। खरं म्हणजे तसं जर पाहिलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची जी सुरुवात आहे ती गणेशाच्या पूजनाने होते। कोणत्याही घर बांधायचं असेल, त्याचं फाउंडेशन करायचं असेल, त्याचा पाया जरी करायचा असेल तरी आपण त्या ठिकाणी गणेशाची पूजा करतो। मग कोणत्याही प्रकारची पूजा असेल तरी त्या ठिकाणी गणेशाची प्रथम जो मान आहे तो गणेशाला आहे। प्रथम वंदू म्हणजे सुरुवातीचं जे वंदन आहे ते गणेशाचं आहे। मग कुठे नाट्यशास्त्रामध्ये तर तो नटराज आहे। ज्याप्रमाणे एखाद्या याच्यामध्ये जय शिवशंकर गिरजातन या गणनायका गजमुखा, जय शिवशंकर गिरजातन या गणनायका गजमुखा, म्हणजे गिरिजेचा पार्वती शिव पार्वतीचा तो तनय आहे, मुलगा आहे। आणि मग नाट्यामध्ये म्हणा किंवा लोकनाट्यामध्ये म्हणा त्याची सुरुवात ही त्या प्रकारे नटराज म्हणून त्या ठिकाणी केलेली असते। अगदी कोणत्याही पुस्तकाची जरी सुरुवात, धार्मिक पुस्तकाची जी सुरुवात आहे त्याचं प्रत्येक याच्यामध्ये श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः म्हणजे सुरुवात जी आहे ती आपली चांगली। कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीची देवता आहे, त्याच्यामुळे गणपतीचं स्तवन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। मग ते नवविध भक्तीतील सगळं असेल, मग कोणी श्रवण करेल, कोणी अर्चन करेल, कोणी कीर्तन करेल प्रवचनाच्या माध्यमातून, अशा प्रकारे गणपतीचं त्या ठिकाणी काय केली जाते, पूजा केली जाते। आता या अभंगामध्ये महाराज असं या ठिकाणी म्हणतात की ओंकार प्रधान। ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिताना मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्याय जय जय ससंवेद आत्मरूपा। ओम नमो जी आद्या हा ओम आहे, तो आद्या म्हणजे सुरुवातीला त्याचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं। वेद प्रतिपाद्य वेदांच्याही अगोदरचा तो आहे, चार वेदांच्याही सर्व पुराणांच्याही अगोदर त्याचं पूजन आहे। ओम नमोजी अध्या, अध्या म्हणजे सुरुवात। ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या, त्याचं अगदी तो निर्गुण त्याचं ते रूप आहे आत्मरूप। खरं म्हणजे आत्मरूप गणेश, गणेश हा अशा प्रकारचा आहे की त्याचं आत्मरूप आहे। आणि म्हणून गणेशाचं त्या ठिकाणी वर्णन माऊली ज्ञानोबारायणी पहिल्या ओवीमध्ये केलेलं आहे। ज्ञानेश्वरीची सुरुवात ही ओम नमोजी अध्या ह्या ओवीने सुरुवात झालेली आहे।
मग गणपतीच्या 19 ओव्या त्यांनी गणपतीचं स्तवनापर खर्च केलेले आहेत. त्यातील एक ओवी खूप सुंदर आहे गणपतीच्याबद्दल. आकार चरण उगल, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ही 18वी ओवी आलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आकार चरण युगल, दोन्ही चरण त्याचे कसे आहेत, आकारबद्ध आहेत, बसलेला आहे तो. उकार उदर उशाल, उकार म्हणजे त्याचं जे पोट आहे ते विशाल असं पोट आहे. मकार महामंडळ मस्तकाकारे, त्याचं मस्तक मोठं आहे. अशा प्रकारचं वर्णन आकार उकार आणि मकार अशा प्रकारे तो ओंकार बनलेला आहे. ज्ञानेश्वरांनी खूप चिंतन त्या ठिकाणी त्या ओवीमध्ये केलेलं आहे. आता तसं पाहिलं तर गणेशाचं रूपच अशा प्रकारे आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही प्रथम वंदन जे आहे ते गणेशाचं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केलं जाते. मग या अभंगामध्ये ओंकार प्रधान, प्रधान म्हणजे सुरुवातीला, प्रधान म्हणजे सुरुवातीला ओंकाराचं रूप आहे. मगाशी मी सांगितलं ज्ञानेश्वरीने आकार उकार मकार असं त्या ठिकाणी ती उभी आलेली आहे. मग ओंकार प्रधान, ओंकार रूप, वेदातलं रूप ते त्या ठिकाणी सांगितले. ओंकार स्वरूप आहे, ओंकार स्वरूप अशा प्रकारे त्याचं रूप आहे गणेशाचं रूप. आता गणेश म्हणजे काय बघा, गण अधिक ईश. आता गण किती प्रकारचे आहेत, तीन प्रकारचे गण आहेत. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले देवगण आहेत का मनुष्यगण आहे का राक्षसगण आहेत, तीन प्रकारचे गण आहेत. या तिन्ही गणाचा जो प्रमुख आहे तो गणेश, तिन्ही गणाचा जो प्रमुख आहे तो गणेश होय. मग आता याचं जर आपण सविस्तर वर्णन करायचं झालं तर याचे डोळे कसे असतात, डोळे एकदम सूक्ष्म असतात, लहान डोळे असतात. शरीराच्या आकाराच्या मानाने गणेशाचे जे डोळे आहेत ते लहान आहेत का, डोळे लहान आहे तरी पण दृष्टी जी आहे ती एकदम सूक्ष्म आहे. लहानातली लहानात जीवनामधली गोष्ट मानव जमातीचे सगळ्या प्रकारचं दर्शन सगळ्या प्रकारच्या दृष्टीने गणेशाच्या दिसलं पाहिजे, त्या सूक्ष्म दृष्टीने सर्व काही दिसतंय म्हणून डोळे लहान. नाक एकदम सरळ, गणेशाचं नाक बघा ना एकदम सरळ. गणेशाचे कान एकदम मोठे. जगाची गाऱ्हाणी काही मग चांगली असतील वाईट असतील ते ऐकायला पाहिजेत. सगळ्यांची गाऱ्हाणी सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची क्षमता त्या कानांच्यामध्ये आहे. गणेशाचं उदर म्हणजे या ठिकाणी वर्णन केलेलं मगाशी सांगितलं उदर विशाल. गणेशाचं जे पोट आहे ते विशाल अशा स्वरूपाचं आहे. विशाल म्हणजे जगामधले काही चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील त्या सगळ्या जगाची गाऱ्हाणी जगाच्या तक्रारी हे ऐकण्याची क्षमता साठवण्याची क्षमता त्या पोटच्यामध्ये. आपण सहज म्हणतो अरे काहीतरी पोटात साठवून ठेव विनाकारण काही बडबड करत बसू नको. मग या ठिकाणी तेच आहे की सर्वांचे अपराध पोटात साठवणूक करण्याची क्षमता गणेशाची जास्त म्हणून उदर विशाल आहे म्हणून पोट मोठं आहे. रुद्धी सिद्धी ह्या गणपतीच्या दोन पत्नी आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीला फार महत्त्वाचं स्थान आहे. हत्तीची सोंड जी आहे ती गणेशाचं तोंड रूपाने आहे. हत्ती हा बुद्धिमान आहे. कोणत्याही शुभकार्यामध्ये किंवा दरवाज्यावर प्रारंभी हत्तीची सोंड हत्ती असा दाखवलेला असतो आणि म्हणून गणपतीचं ती हत्तीची सोंड ही बुद्धीचीसुद्धा एक प्रतीक आहे. आणि म्हणून अनेकांनी गणपतीचं गणेशाचं वर्णन केलेलं आहे आणि तो आणि देव पंचायतांमध्ये सुद्धा संतांनी पहिला देव गणेश घेतलेला आहे.
जे पाच देव पूर्ण पद्धतीचे आहेत, कायम स्वरूपाचे आहेत, याच्यातला पहिला देव हा गणेश आहे। देव पंचायतांमध्ये गणेशाचं मान आहे आणि आज्ञाधारकपणा आहे, गणेशामध्ये आज्ञाधारकपणा आहे। आणि म्हणून वेद काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गणेशाचं पूजन करणं, भारतातच नव्हे तर भारताबाहेरही काही देश असे आहेत त्यामध्ये गणेशाचं पूजन केलं जाते। आणि म्हणजे सगळ्या सकळ संतांनी, महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या संतांनी गणेशाचं वर्णन केलेलं आहे। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, रूप खरं म्हणजे रूपानेच आपल्याला दर्शन होते आणि रूप कशामुळे दिसते, दृष्टीने दिसते आपल्याला। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, आपल्याला सुख प्राप्त जर करायचं असेल तर आपल्या डोळ्यांमधून आपल्याला आपण चांगलं पाहिलं पाहिजे, म्हणून रूप पाहता लोचनी। मग गणेशाचं रूप जे आहे ते आपल्याला ओंकार स्वरूपातलं आपल्याला रूप जर पाहायचं असेल तशी दृष्टी आपल्याला हवी आहे। हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं ते जन्मस्थान आहे। आता हे सगळं वेगळंच वाटतंय, म्हणजे जेव्हा नव्हते चराचर, चराचर नव्हते तेव्हा गणेश आहे, चराचर जेव्हा सृष्टीचा लय होतो तरी पण गणेश आहेच। एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल गणपती नाही दुजा, विठ्ठोबा आणि गणपती, विठ्ठल आणि गणपती हे दुजा नाही ते एकच आहेत। तसं पाहिलं तर देव तिथून एकच आहे, एको देव सर्व गुणेशु, एकच देव आहे सगळ्या जगामध्ये एकच आहे। मागच्या प्रवचनामध्ये मी उल्लेख केला होता, तर ईश्वर हा एकच आहे। आणि त्यावेळी सांगतो, ॲट ऑल दी वर्ल्ड इज द ग्रेटेस्ट सेटलमेंट ऑफ द गॉड, सगळ्या जगामध्ये ईश्वराचं अस्तित्व भरलेलं आहे संपूर्ण संबंध जगामध्ये। आणि म्हणून असा जो काही गणेशाचं रूप आहे, असं जे काही ईश्वराचं रूप आहे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांचं जन्मस्थान उगमस्थान हे गणेश आहे। दुसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे, आकार तो ब्रह्म, त्याबद्दलची ती ओळी मगाशी मी सांगितली, ओकार तो विष्णू मकार महेश जाणेला, म्हणजे त्या गणपतीमध्ये त्या गणेशामध्ये हे तिन्ही रूपं या ठिकाणी सामावलेत, आकार ओकार आणि मकार, म्हणून ती ओळी त्या ठिकाणी घेतली। आकार चरण युगल ओकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकारे, म्हणजे तिन्ही देवांचं बरोबर त्याच्यामध्ये तिन्ही देव त्याच्यामध्ये सामावलेले आहेत आणि त्याच्यापासून तो ओंकार झालेला आहे, ओंकार प्रधान त्याच्यापासून तो ओंकार झालेला आहे, म्हणजे गणेश हा ओंकार आहे, सर्व देवांचाही प्रमुख आहे तो। ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तोही गजानन माय बाप, असं तिन्ही देवांचं अस्तित्व जिथून प्रगट झालेलं आहे। ऐसे तिन्ही देव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव जिथून उत्पन्न झालेले आहेत, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन, तो हा गणपती, तो हा माय बाप आहे। समर्थांनी सुद्धा त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे, गणादेश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। गणाधीश ईश म्हणजे ईश्वर, हा गणपती जो आहे हा सर्व याच्यातून तो गण तिन्ही गणाचा प्रमुख आहे। मग गणाधीश जो ईश सर्वा गुण, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे गुण सामावलेले आहेत। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, पहिल्यांदा खरं म्हणजे वेदात त्याचं रूप आलेलं आहे, मुळात गणेश हा निर्गुण आहे, देव ईश्वर हा पहिल्यांदा निर्गुण असतो। मी सांगितलं, ज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनातून तो निर्गुण, आपल्यासारख्या भोळ्या बाबड्यांसाठी मात्र त्याला सगुण व्हावं लागते। आपण असं म्हणतो का, आपल्याला रूप पाहिल्याबरोबर, फोटोत असेल, प्रतिमेत असेल, पुतळ्यात असेल, तो प्रत्यक्ष आपल्याला दिसल्या तर आपलं समाधान होत आहे,
एखादा माणूस जर गावी गेला असेल, आपण त्याचा फोटो जर पाहिला, बरं वाटतंय जरा आपल्याला, आपण म्हणतो फोटो पाठवून द्या, म्हणजेच त्याचं रूप दाखवा, मग त्या पद्धतीचं आहे. मुळारंभ तो निर्गुण आहे, असं ते तिन्ही देव आहे, तो त्याच्यातून प्रगट झाले, तो हा आमचा मायबाप आहे. आता मायबाप हे संज्ञा फार विशेष आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुकाराम महाराज म्हणतात, काय मी पतित वर्णू किती, मी पापी आहे, मी पतित आहे, मला एवढं कळत नाही, आणि तुम्ही संत हे मायबाप आहे. म्हणजे गणेशाला सुद्धा मायबापाची काय दिली, उपमा दिली, कारण का एवढे मोठे तिन्ही देव हे त्याच्यातून उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे मुळारंभ तो एकच आहे, हा या जगामध्ये या सृष्टीमध्ये एकच ईश्वर आहे. जसं पहा, मुंबईला अरबी समुद्र आहे, तोच पुन्हा तिकडे बंगालचा उपसागर आहे, तोच तो सिलोनकडे तोच आहे, सागर हा एकच आहे. फक्त त्याचे त्या त्या विभागामध्ये काय केलेले आहेत, भाग आपण नावं दिलेत. अरबी समुद्र अरब राष्ट्रांना लागून तो अरेबियन सी त्याला म्हणतात, बंगालच्या उपसागराला तोच, पण शेवटी तोच. याच्यामध्ये जर जहाजामध्ये किंवा अंगोटीमध्ये आपण बसलो तर त्या समुद्रांमध्ये आपण जाऊ शकतो. मग पॅसिफिक महासागरात असेल, आर्क्टिक महासागरात असेल, अंटार्क्टिक महासागरात असेल, अरबी समुद्रात असेल, बंगालच्या उपसागरात असेल, तिथे आपण जाऊ शकतो. म्हणजे सागर हा एकच आहे, समुद्र हा एकच आहे, जमीन ही एकच आहे, आकाश म्हणजे ज्याला अवकाश म्हणतात ते एकच आहे, चंद्र हा एकच आहे, आणि सूर्य ही एकच आहे. मग निसर्गातील ह्या ज्या घटना आहेत, ज्या एक आहे, तर ईश्वर सुद्धा हा एकच आहे. पण आपण कल्पना केलेली आहे, हा महादेव, हा हनुमंत, तो भगवान विष्णू, तो भगवान शंकर, हे आपण त्याला आपल्याला समजण्यासाठी ही त्याची रूपं काय केलेली आहेत. गहू एक असतात, पण गव्हापासून अनेक पदार्थ, रूप बहु, अनेक पदार्थ आपल्याला बनवता येतात त्या प्रकारचं. आणि असे तिन्ही देव देव आहेत, ते एकत्र आलेले आहेत, आणि त्याच्यापासून तो आमचा मायबाप आहे. तुका म्हणे अशी आहे वेदवाणी, तुकाराम महाराज म्हणतात अशी वेदांची वाणी आहे. वेदवाणी, वेदांनी असं पूर्वापार सांगत आलेले आहे का, गणेश हा मुळारंभ आहे. तो पूर्ण अगदी जुन पूर्वीच्या वेदपूर्व काळापासूनचा आहे, तो आता सुद्धा तोच आहे, अशी वेदामध्ये लिहिलं आहे. पहावी पुराणी व्यासाची. आता व्यासांनी जी पुराणं लिहिलेली आहेत, जे धर्मग्रंथ लिहिलेले आहेत, जे धार्मिक वाङ्मय लिहिलेले आहेत, सगळ्या पुराणाचं सार त्याने लिहिलं आहे. अठराध्यायी पुराणेषु व्यासाशी स्मरणंजय, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडा. सर्व जे पुराण आहेत ते जर आपण पाहिलं, धुंडाळून पाहिलं, त्याच्यामध्ये एकच सार निघते, परोपकाराय पुण्याय आणि पापाय परपीडा. परोपकार करा त्याला म्हणायचं पुण्य, आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचं त्याला म्हणायचं पाप. मग व्यासांनी हे सगळं लिहून ठेवलं आहे. मग चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराणं हे सगळं वाङ्मय आहे, हे सगळं काय लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्ही डोळ्यामध्ये बघा, आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल का, गणेशाचं वर्णन प्रत्येकाने केलेलं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर अष्टविनायक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. अष्टविनायक प्रत्येकाचं ते ठिकाणाचं महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे आहे. खरं म्हणजे गणेशाच्या जन्माच्या तिथी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्थी, ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थी आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी ह्या गणेशाच्या जन्मतिथी आहेत. मग आपण म्हणाल काही भाद्रपद महिन्यामध्ये गणेशाची स्थापना करतात, काही माघामध्ये सुद्धा करतात. ज्या ज्या वेळी गणेशाने अवतार धारण केलेला आहे लोकांच्या हितासाठी, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव, जेव्हा लोकांना त्रास होतो, जेव्हा समाजामध्ये अज्ञान, अंधकार, पाप हे अधिक वाढलेलं असतं,
जेव्हा समाजामध्ये असं वाटतंय की सामान्य माणसालाही जगायला कठीण वाटते आणि त्याच वेळी भगवान परमात्मा अवतार घेतो, मग गणेशाने सुद्धा असं वेगवेगळ्या प्रकारे काय केलेलं आहेत, वेगवेगळ्या तिथीला आपले अवतार घेतलेले आहेत, त्याच्या तिथी आहेत त्या। म्हणून मी सांगितलं की वैशाख शुद्ध चतुर्थी, ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी ह्या गणेशाच्या अवतार घेण्याच्या तिथी आहेत आणि त्या तिथीला त्यांनी चांगल्या कार्यासाठी अवतार घेतलेला आहे आणि जो समाजामध्ये त्रास देत असेल त्याचा निपात करण्यासाठी गणेशाने अवतार घेतलेला आहे। या अवताराचं मूळ आहे। महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहेत। मोरगावचं मोरेश्वर, मोरगावला मोरेश्वर, सिद्धटेकला सिद्धिविनायक, थेऊरला चिंतामणी, पालीला बल्लालेश्वर, महाडला वरद विनायक, रांजणगावला महागणपती, ओझरला विघ्नेश्वर आणि लेण्यांदरीला गिरिजात्मक असे अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा अवताराच्या तिथी घेऊन आलेल्या आहेत। यातील आपण मोरेश्वर जर बघितला, मोरगावचा, प्रत्येकाच्या तिथी वेगवेगळ्या असतात। तर त्यावेळी कथा आलेली पुराणामध्ये की गंडकी नगरीमध्ये चक्रपाणी राजा होता, तो सूर्यभक्त होता आणि त्याचा मुलगा जो सिंधू हाही सूर्यभक्ती करत होता। सूर्य प्रसन्न झाला आणि त्याला वर दिला, पण वर दिल्यानंतर त्याने त्या वराचा, त्या शक्तीचा चांगल्यासाठी उपयोग करायच्याऐवजी लोकांना त्रास द्यायला लागला, समाजातील चांगल्या माणसांना त्रास द्यायला लागला, साधूसंतांना त्रास द्यायला लागला, ऋषीमुनींना त्रास द्यायला लागला। मग आता याचं गाऱ्हाणी, त्या सिंधूची गाऱ्हाणी भगवान विष्णूकडे गेला, सगळ्या देवांनी नेली, भगवान विष्णूसुद्धा त्याचं युद्ध झालं पण ते भगवान विष्णूसुद्धा कंटाळला। मग त्यावेळी गणपतीने भगवान विष्णूला मनामध्ये एक चिंतन दिलं आणि मग त्या ठिकाणी जागृती, सुषुप्ती आणि तुर्य अशा तीन अवस्था निर्माण झाल्या आणि त्या याच्याकडे मोरगाव या ठिकाणी गणेश प्रगट झाला आणि सिंधूला त्या ठिकाणी आठवण करून दिली आणि तिथे गणेशाचा काय झाला, अवताराची तिथी झाली, त्याला म्हणतात मोरगाव। त्या मोरगावला मोरेश्वराचं म्हणजे मयुरेश्वराचं रूप, गणपती हा मयुरावर म्हणजे मोरावर बसलेला होता आणि मग तिथे सिंधूला त्याने काय केलं, निपात केला त्याचा आणि तिथे ती अवताराची जी तिथी होती ती मोरगावला, त्या ठिकाणी मोरगावचा मोरेश्वर असं त्या ठिकाणी पुराणामध्ये आलं। गणपतीचा उपवासात चतुर्थी असते, विनायकी चतुर्थी, संकष्ट चतुर्थी आणि त्याचप्रमाणे अंगारकी चतुर्थी। विनायकी चतुर्थीचा जो उपवास आहे हा प्रत्येक महिन्याला शुद्ध चतुर्थीच्या वेळी, शुद्ध पंधरवड्यामध्ये हा उपवास करतात, परंतु हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो। दुसरा, प्रत्येक महिन्याला चतुर्थी जो आहे तो वद्य पक्षामध्ये येतो उपवास आणि वद्य पक्षामध्ये तो उपवास आल्यानंतर हा चंद्रोदयाच्या रात्रीच्या वेळी चंद्रोदय होतो त्यावेळी तो उपवास सोडतात। चतुर्थी जर मंगळवारी आली त्याला अंगारकी योग असं म्हणतात, चतुर्थी जर मंगळवारी आली तर त्याला अंगारकी योग म्हणतात। आज जशी चतुर्थी आहे पण ही मंगळवारी आलेली नाही, ती मग काल जर आली असती तर ती मंगळवारी आली असती, मग तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात। फक्त चतुर्थी, विनायकी चतुर्थी ही दुसऱ्या दिवशी सोडली जाते, अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात पूर्ण दिवस आणि तो चंद्रोदय होण्याच्या वेळी चंद्राला ओवाळणी करून तो उपवास सोडला जातो आणि अंगारकी चतुर्थी मंगळवारी आल्यानंतर तिला अंगारकी योग असं म्हणतात आणि आपल्याकडे टिटवाळ्याला जात असतात, तो महागणपती आहे
आणि चतुर्थी जी उपवासाची जर सुरुवात करायची असेल तर अंगारकीपासून ती केली जाते असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे. गणपतीचं साधारणतः पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे तर काय आपण त्याची भक्ती केल्यानंतर आपण त्याची पूजा केल्यानंतर आपल्याला काय मिळते? विद्यार्थ्यांना विद्या लाभ, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रम आणि मोक्षार्थी लभते गतिम. विद्यार्थ्यांना विद्या लाभ मिळू शकते कारण ती बुद्धीची देवता आहे. धनाची अपेक्षा करणाऱ्याला धन मिळू शकते, पुत्र नसणाऱ्यांना त्या ठिकाणी भक्ती आपण जर पूजा केली तर आपल्याला शुद्ध अंतकरण जर ठेवलं तर असं पुराणामध्ये लिहिलं आहे पुत्रार्थी लभते पुत्रम आणि मोक्षार्थी जे मोक्षाची अपेक्षा करतात त्यांना गती मिळतात असं हा श्लोक आलेला आहे. अशा प्रकारचं गणेशाचं या ठिकाणी भक्ती केली जाते. समर्थ रामदासांनी जी आरती केलेली आहे त्या आरतीमध्ये असं म्हटलेलं आहे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाशी नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. ही आरती जी आहे या आरतीमध्ये सुखकर्ता गणेश हा सुखकर्ता आहे आणि दुःखहर्ता सुख निर्माण करणारा आहे आणि दुःख हरण करणारा दुःखाचा निपात करणारा हा गणेश आहे. सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची, वार्तासुद्धा दुःखाची आली तर त्या विघ्नाचा नाश विघ्नहर्ताच येतो. त्या दुःखाचा नाश करण्याची शक्ती गणेशामध्ये सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. नुर्वी म्हणजे उरवणारच नाही, दुःख राहणारच नाही, त्याच्याची जर कृपा झाली तर. सर्वांगी त्याचं मग रूपाचं आले सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, शेंद्री रंग आहे गणपतीचा. शेंद्री रंग का? तर सत्ययुगामध्ये शेंद्री रंगाच्या राक्षसाला त्याने ठार मारलं होतं, तोही असाच काय झाला होता, मातला होता शेंदूर राक्षस. मग शेवटी गणेशाने रूप घेतलं त्या ठिकाणी, अवतार घेतला आणि त्याला ठार मारलं. ठार मारताना परसुने ते कुऱ्हाडीसारखं होतं. धरुनिया फरस करी, धरुनिया फरस करी, भक्तजनांची दुःखे वारी, तो हा गणाचा गणपती, तो हा गणाचा गणपती. धरुनिया परसु करी, परसु कुऱ्हाड असे हातात घेऊन तो दुर्जनांचं काय करतो? दुर्जनांचा संहार करतो आणि भक्तांना राखतो, भक्तांना तो मदत करतोय. अशा प्रकारचा शेंदूर राक्षसाला सुद्धा, शेंदूर राक्षसाला त्याने ठार मारलं आणि त्याच्या अंगावर त्याचं रक्त ओढलं गणेशाचा आणि म्हणून तिथून गणपतीचा रंग हा काय झाला? शेंद्री झाला. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तो काहीच काही करत नाही, त्याची कृपा असल्यानंतर काहीच नाही. रत्न खचित परा तू जगौरी कृमरा, बघा रत्न खचित फरा आहे ते त्या ठिकाणी. रत्न खचित परा तू जगौरी कृमरा चंदनाची उटी कुंकुम केशवा, चंदनाची उटी लावलेली असते. लंबोदर पितांबर फणीवर वंदना, लंबोदर पितांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड तिरणयना. सरळ सोंड आहे, दास रामाचा वाटपा हे सजना. रामाचा दास म्हणजे समर्थ रामदासांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय. संकष्टी पावा, संकटामध्ये रक्षण करणारा अशा प्रकारचा गणेश आहे. त्याची ती आरती महाराष्ट्रामध्ये पूर्ण अगदी काय केली जाते? ती बोलली जाते. आणि चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जवळजवळ सार्वजनिक गणेशोत्सव तरी किती आहेत? 35-40 हजार सार्वजनिक गणेशोत्सव. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव असतो, त्यावेळी अनेक लोक अनेक धर्माची अनेक पंथाची एकत्र येतात आणि गणेशाचं तिथे चांगलं पूजा तर करतात पण त्याप्रमाणे सेवाभावी काम करतात. लोकमान्य टिळकांचा उद्देशच तो होता
इंग्रजांच्या विरुद्ध लढा द्यायचा असेल तर भारतातल्या लोकांना एकत्र येण्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव हा उत्सव त्यांनी साजरा केला. याचं कारणच ते होतं का लोकांना एकत्र आणण्यासाठी याची एकतेची गरज होती. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आणि म्हणून पूर्वीच्या संतांनी, पूर्वीच्या इतिहास काळातील लोकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी हे सण आणि उत्सव निर्माण केलेले होते. आणि म्हणून गणेश हा अभंग घेण्याचा, गणपतीच्याबद्दल अभंग तुकाराम महाराजांनी रचलेला, त्याचं एक आध्यात्मिक स्वरूप या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून तुकामणे अशी आहे वेदवाणी, अशी वेदवाणी आहे पहावी पुराणी व्यासाची आहे. आणि म्हणून आपल्याकडची लोक आपापल्या श्रद्धेने, श्रद्धावा लभते ज्ञान, आपापल्या श्रद्धेने आपापल्या जसं परवडेल, खिशाला परवडेल अशा स्वरूपामध्ये गणेशाची काय करतात, पूजा अर्चा वंदन हे करत असतात. आणि एक चांगल्या प्रकारचा समाज निर्माण करण्याचं कार्य गणेशाची पूजा या दृष्टिकोनातून समाजामध्ये एकत्र येण्याचे सुद्धा, एकतेची सुद्धा या ठिकाणी लोक एकत्र येतात त्या अनुषंगाने, आणि आपला देश घडवण्याचं कार्य लोक करत असतात. जाता जाता या ठिकाणी एवढंच म्हणत आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की या ना त्या परीने एकत्र आल्यानंतर शुद्ध भाव निर्माण होईल, आणि शुद्ध भाव निर्माण झाल्यानंतर मन शुद्ध होईल, आणि मन शुद्ध झाल्यानंतर आपल्याकडून चांगल्या प्रकारची कार्य केली जातील. ज्याप्रमाणे आता मागच्याच आठवड्यामध्ये वारकरी संप्रदायाचे संत हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं, कितीतरी लाखो भक्त त्यांनी निर्माण केले, लाखो निर्व्यसनी माणसं निर्माण केली. आपल्या चांगल्या प्रकारच्या वाणीमध्ये बाबा महाराज सातारकरांनी खूप चांगल्या प्रकारचा परमार्थ केला. आमच्यासारखं त्यांच्यापूर्वी कॅसेट असायचा, त्या ऐकूनसुद्धा आम्हाला प्रवचन कीर्तन करण्याची ओढ किंवा गोडी वाटली. त्यांच्या कॅसेट टेप रेकॉर्डमध्ये आम्ही लावायचो आणि ते ऐकायचो, त्यांची वाणी, त्यांचं गायन, त्याचप्रमाणे त्यांचं ज्ञान, अशा प्रकारचे असं का महाराष्ट्रातील अनेकांना त्यांनी आकर्षित करून ठेवलं. आणि म्हणून त्यांचं अगदी पिढ्यानपिढ्या त्यांचे आलेले जे सातारकर फड होता, सातारकरांचं जो सगळ्या प्रकारचं एकत्र आणण्याचं वारकरी संप्रदायाचं चैतन्य वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केला, आणि एक चांगल्या प्रकारचा समाज घडवण्याचं कार्य बाबा महाराज सातारकरांनी केलं. आणि म्हणून त्यांचे स्मरण या ठिकाणी आपण या केलेले आहेत, कारण आज त्यांना 7-8 दिवस झालेत मृत्यू पाहून. आणि म्हणून झालेली जी सेवा आहे ती सेवाही आपण त्यांच्या चरणी अर्पण करूया. आणि आज संकष्ट चतुर्थी आहे, गणेशाचं स्मरण या ठिकाणी करूया, पूजन करूया, वंदन करूया, आणि ह्या गणेशाला आपण प्रार्थना करूया की आपल्या भारतामध्ये शांतता लाभो, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार भारतामध्ये घडू नये, विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त व्हावी, आलेलं जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे खळ्यात यावं, लोकांना धनधान्य पशुवृद्धी व्हावी, सगळ्या प्रकारचा आनंद येणाऱ्या दिवाळीच्या सणाला आनंद मिळावा, या दृष्टिकोनातून गणेशाने आम्हाला वर प्राप्त करून द्यावं, गणेशाने आम्हाला शक्ती द्यावी, हीच या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा आपण गणेशाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी हे प्रवचन या ठिकाणी संपूर्ण. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम.